हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली बांबर ओविकर सेमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आहे. इथे मी ग्लासमध्ये बर्फ टाकलेला आहे. तो बर्फ कशासाठी? तर मी इथे बघा, चिक्कू तुम्हाला दिसत आहे आणि चिक्कूचा आपल्याला मिल्क शेक करायचा आहे. तर मी अशा प्रकारे साल काढून घेत आहे आणि त्यातल्या ज्या आपल्याला बिया आहे त्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे. बघा, मी इथे पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. तर मी अर्धे चिक्कू टाकलेले आहे आणि त्यामध्ये साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता साखर, कारण की कोणी गोड खातं कोणी कमी गोड खातं, त्याच्यामुळे आपण आपल्या अंदाजानुसार टाकायची आहे. तर बघा, इथे मस्त असं बारीक पेस्ट आपली झालेली आहे रेडी. आपण जे उरलेले चिक्कू आहे ते पण याच्यामध्ये बारीक करून घेऊया. तर आता आपण एकदा पुन्हा फिरून घेऊया मिक्सरमध्ये आणि अशा प्रकारे मस्त अशी पेस्ट झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊया आणि मस्त असं पातळ आपल्याला ज्यूस करायचा आहे. आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे. एकदम जर टाकलं तर ते भांड्याच्या बाहेर येऊ शकतं. आणि अशा प्रकारे आपला मस्त असं मिल्क शेक रेडी झालेला आहे चिक्कूचा, तुम्ही बघू शकता. थोडंसं मी त्याच्यावरती पिस्ता टाकत आहे आणि आपलं चिक्कूचं मिल्क शेक पिण्यासाठी रेडी आहे. तुम्ही घरीच करून बघा आणि पिऊन पण बघा, खूप मस्त असं लागतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड असं खावंसं वाटतं त्यासाठी. तर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.